मित्रांनो, बऱ्याच मित्रांच्या मला कमेंट येत आहेत, पोलीस भरती निघालेली आहे, नवीन आमचा गोळा जात नाही, काहीतरी एक्सरसाइज सांगा किंवा गोळाचा वर्कआउट आणि गोळा कसा पकडायचा ते सांगा. तर एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गोळा कसा पकडायचा किंवा गोळ्याचा वर्कआउट काय काय करायचा. व्हिडिओ पुढील प्रमाणे, पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. या पद्धतीचं तुम्हाला थेराबँड घ्यायचं आहे आणि पुढे दाखवलेलं एक्सरसाइज तुम्ही 10-10 रिपिटेशनच्या 3-4 सेट करू शकता. या पद्धतीने पकडा, अँगल रेझिस्टन्स तुमच्या ताकदीनुसार घ्या, या असा पुश करा, अँगल या पद्धतीने राहायला पाहिजे, स्ट्रेट. एक्सरसाइज नंबर 2, या पद्धतीने गोळा पकडा, फक्त रिस्ट नाही, पुढे प्रेस करायचा, तुम्हाला पुढे ढकलायचा आहे. यामुळे तुमचा गोळा जो ढकलत असताना असा प्रेस लागेल. झटका कोलेला एक्सरसाइजचे तुम्ही 6-6 3-4 सेट करा किंवा तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही जसं जसं वर्कआउट. स्टॉप गोळ्याला झटका बसत नाही, तर झटका बसण्यासाठी पुढे दिलेले एक्सरसाइज तुम्ही ॲड करा. पुढची एक्सरसाइज इन आउट. पुढची एक्सरसाइज शोल्डर टच, फास्ट करा तया. तिसरी, आता दाखवलेला एक्सरसाइज तुमच्या वर्कआउटमध्ये तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार ॲड करा. पुढची एक्सरसाइज बघून घ्या. या पद्धतीने तुम्हाला गोळा पकडायचा आहे, या जोरात प्रेस करायचा खाली. याचे सुद्धा तुम्ही 10-10 3-4 सेट करू शकता. नक्कीच तुमच्या गोळ्यामध्ये जो स्पीड आहे झटका, ही एक्सरसाइज तुम्ही गोळा टाकायच्या अगोदर वॉर्मअपमध्ये सुद्धा करू शकता. फॉरवर्ड थ्रो करत असताना तुम्ही जास्तीत जास्त हाईट देण्याचा प्रयत्न करा आणि स्पीडमध्ये थ्रो करा. हा वर्कआउट करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुमची सेफ्टी महत्त्वाची आहे. जर तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल तर अजिबात करू नका. बऱ्याच मित्रांची अशी शंका होते किंवा त्यांचा असा प्रश्न होता की सर, आमचा गोळा टाकताना हाईट जात नाही, तर कोणती एक्सरसाइज करू. एक्सरसाइज करत असताना पहिल्यांदा तुम्ही या पद्धतीने उभं राहा, गोळा असा पकडा मानेला, त्या पोझिशनला वर प्रेस करायचा, फुल प्रेस करायचा वर. स्टार्ट. स्टँडिंग थ्रू करत असताना मध्ये एक लाईन मारा. पहिल्यांदा हा पाहिला हो तुमचा जो असेल, ज्या साईडनं तुम्ही थ्रो करत असाल तो जी टाच आहे, पाठीमागच्या पायाची जी टाच आहे त्या लेवलनं दुसरा घ्या. शोल्डर लेवलपेक्षा जास्त अंतर घ्या. गोळा व्यवस्थित पकडा, त्या पोझिशनला प्रेस. बरेच जण मित्र गोळा टाकत असताना डायरेक्ट स्ट्रेट होतात, तर या पोझिशनला तुम्हाला गोळा टाकायचा आहे. असा आला, ही पोझिशन पाहिजे, वर गोळा टाकलायचा, खाली जायचं नाही. गोळा टाकून तुम्ही खाली जाता किंवा खाली बघता थ्रोकडे, तर तसं न करता वर बघा, त्याच दिशेने गोळा टाका. गोळा फेकण्याची दुसरी पद्धत, या पद्धतीने तुम्ही गोळा पकडा. आता पहिल्यांदा आपण हा असा टाकला, आता आपल्याला असा टाकायचा प्रेस. रनिंग मध्ये सेम पुढची पद्धत, शोल्डर लेवल पेक्षा जास्त अंतर घ्या. जर मी या साईडनं गोळा टाकणार आहे, तर हा पाय माझा ठेवतो
चौथी टेक्निक ग्लाइड टेक्निक ही तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्हाला ही जमणार आहे. जर जमतच नसेल तर पाठीमागे दाखवलेल्या टेक्निक तुम्ही यूज करू शकता. पण ही टेक्निक जर तुम्हाला जमली तर कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त गोळा तुमचा जाऊ शकतो. ज्या हातात गोळा आहे तोच पाय पुढे घेतला. ज्या हातात गोळा आहे तोच पाय तुम्हाला पुढे घ्यायचा आहे. या पोझिशनला उभं राहायचं आहे, जास्त वर करायचं नाही. या पोझिशनला क्राउच पोझिशन. जो होप हा जो पाय आहे तो जोरात ढकलायचा पाठीमागं बोर्डकडं. पुश पाठीमागे दाखवलेला गोळा फेकचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. जे पोलीस भरती करणारे मित्र आहेत त्यांच्यासाठी मी प्रत्येक वेळी रेग्युलर 100 मीटर असू द्या, गोळा फेक असू द्या किंवा 180 मीटर असू द्या, वर्कआउट शेड्यूल घेऊन येणार आहे. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.